भगवा पर दाग लगाने वालों को गाड़े बिना नहीं रहेंगे, गाड़े बिना शांत नहीं बैठेंगे। उद्धव ठाकरे ने भाजपा शिंदे को एक बार फिर से धमकी दी है, किसी की हिम्मत नहीं भगवा में कलंक लगाने की। सुनिए, त्याने मैदानात वाजणारे फटाके उद्या त्यांच्या बुडाखाली वाजल्याशिवाय राहणार नाहीत। या मतदारसंघाबद्दल मी मुद्दामून माहिती घेतली। रायगड तर आहेच, त्याच्यानंतर शिवतरगड आहे, उमरट आहे, तानाजी मालुसरे, मी येऊन गेलो तिकडे। त्याच्यानंतर मुरारबाजीचे स्मारक आहे, शेलार मामाचं गाव आहे, चौदार तळे आहे। हे एवढं सगळं असल्यानंतर कोणाची हिम्मत आहे इकडे भगव्याला कलंक लावण्याची? भगव्याला कलंक लावणारे, भगव्याला डाग लावणारे, त्यांना माहिती नाही इकडे जशी मतं आहेत तशी पवित्र माती सुद्धा आहे। या मातीमध्ये राजकारणामध्ये तुम्हाला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तानाजी मालुसरे बद्दल काहीतरी, छत्रपती शिवाजी महाराज तर थोर होतेच, त्यांच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच। पण तानाजी मालुसरे सुद्धा, पुन्हा मी ती काय ती सगळी कहाणी सांगत नाही, गड आला पण सिंह गेला, पण निष्ठा कशाला म्हणतात? आम्हाला काही दिलं तरी आम्ही दुसऱ्या पक्षात चाललो। तानाजी काही निवडणुकीचं तिकीट मागायला नव्हते आले की महाराज या वेळेला मला लोकसभा पाहिजे, महाराज मला विधानसभा पाहिजे। तानाजी तर रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन गेले होते, आणि त्याच्यानंतरचं सगळं तुम्हाला माहितीये, आधी लगीन कोंडाण्याचं, याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा। मेलो तरी ब्याहत्तर, पण भगव्याशी बेईमानी करणार नाही, भगवा फडकवेन। आणि त्या बहादराने भगवा फडकवूनच प्राण सोडला। ही तानाजी आणि त्यांच्या सगळ्यांची ही मी म्हणेन वारसदार समोर माझ्या बसलेली आहेत। अशी ही माती आहे, अशी ही भूमी आहे। पण आज मी जे बारसूमध्ये गेलो होतो, मला वाटतं सुषमाताई तुम्ही तो उल्लेख केलात, सुभाष देसाईने पण केला, एक माझं पत्र फडकवलं जाते, उद्धव ठाकरेंनी दिलं होतं। उद्धव ठाकरेंनी दिलंच होतं पत्र, मी जाहीर सांगतो, कारण मला खोटं बोलता येत नाही आणि खोटं बोलण्याची गरज नाही, कारण मी पापच केलेलं नाहीये, मी नाही पाप केलं। एक साधारणतः हे आता जे गद्दार नाचतायत उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन, कारण का जागा विकले, मलिदा खाल्लाय, संपूर्ण जी यादी काढली आहे त्या यादीमध्ये सगळी उपऱ्यांची धन झालेली आहे। म्हणजे माझे जे गोर गरीब तिथले मूळ जमीन मालक आहेत, त्यांना मराचं बोट लावून तुम्ही त्यांच्या सोन्यासारख्या जमिनी घेतल्या। मग प्रकल्प तुम्हाला माहिती होतं, प्रकल्प येणार। आता हे नागोबा तिकडे बसलेत मालक म्हणून। पण मुद्दामून मी पुन्हा सांगतोय की मी मुख्यमंत्री असताना जे ठरवलं होतं की ठीक आहे, रिफायनरी नाणारला आम्ही होऊ देणार नाही, आम्ही होऊ दिली नाहीच, नाणारवरनं हकलूच दिली,